अंड्याच्या बुडण्याचा आणि तरंगण्याचा हा प्रयोग आपण पाहूया। तो करण्यासाठी तुम्हाला लागेल एक ताजं अंड, पाणी, मीठ आणि चमचा। ताजं अंड जर तुम्ही पाण्यात घातलं तर ते बुडतं हे तुमच्या लक्षात येईल। आता अंड पाण्यातनं काढून बाजूला ठेवा आणि पाण्यात भरपूर मीठ घाला। चमच्याने नीट हलवून ते सगळं मीठ ढवळून घ्या। मीठ घातलेल्या पाण्याची घनता ही साध्या पाण्यापेक्षा जास्ती असते आणि त्यामुळे आता तेच अंड जर तुम्ही पाण्यात सोडलं तर ते न बुडता तरंगतं। कितीही आत ढकललं तरी ते पुन्हा वर येईल।